आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालाय मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तुमचा जरा ही नवी वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। सिम्पली प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीट मार्क आणि शेकेपी प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचा जो बीट मार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। त्यानंतर आजचा जो शेकेपी प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला त्याचा ओव्हरऑल लुक तो अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आपलं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो मॉडी इमेज दिला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर इमेज ॲड केल्यानंतर वरती थ्री डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर सिम्पली याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे शेतल्या शेवटच्या बीटमार्कवर म्हणजेच 9.18 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे। त्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता या इमेज लेअरचे दोन भाग झालेले आहेत। त्या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टवर येऊन पहिल्या इमेज लेअरला तो पहिला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेपी प्रोजेक्टमध्ये जो सेकंड नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून मेन प्रोजेक्टवर यायचा आहे आणि सेकंड नंबरच्या म्हणजेच 9.18 सेकंदाच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर या बीट याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर आपल्याला इथून परत एकदा बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरला बघू शकता स्मॉल इफेक्ट तुम्हाला दिसून येते, त्या स्मॉल लेअर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्टवर येऊन आपल्याला पहिल्या बीटनावर म्हणजेच 7.25 सेकंदाला एकदा पेस्ट करायचं आहे। त्यानंतर 8.8 सेकंदाला, त्यानंतर 8.22 सेकंदाला, त्यानंतर 9.5 सेकंदाला पेस्ट करण्यासाठी कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचे। अशा प्रकारे चारही लेअर आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर या चारही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला स्पेशल 5 लेअर इफेक्ट बघू शकताय। त्या इथून कॉपी करण्यासाठी त्या समोरील 5 लेअर आपल्याला दाबून धरून सिलेक्ट करायचे आहेत। सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे आहेत। कॉपी 5 लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे, परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे आहेत आणि पेस्ट 5 लेअर झाल्यानंतर समोरच्या 5 लेअर दाबून धरून परत एकदा सिलेक्ट करायचे आहेत। सिलेक्ट झाल्यानंतर बरोबर आपल्याला 15 सेकंदावर यायचं आहे। त्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला या एकसाथ त्याची साईज वाढवायचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसपर्यंत हा स्पेशल इफेक्ट आहे तो अप्लाय झालेला आहे। तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंग लाईन परत एकदा प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा जो ॲटिट्यूड वर्ड पिन जे अशा प्रकारे दिला तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर ॲड केल्यानंतर मूव ऑन टास्कमध्ये जाऊन सिम्पली आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, तर याला सेव्ह करण्यासाठी वरती अॅरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।